फ्रेंड्स, तेजश्रीच्या दुनियेमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे ताकाची शेंगदाण्याची कढी. तुम्ही कढी तर आधी खाल्लीच असेल, पण आज मी तुम्हाला जी दाखवणार आहे ती थोडी युनिक पद्धतीची रेसिपी आहे, जी तुम्ही नक्की करून पहा. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझ्या सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. ताकाची शेंगदाण्याची कढीचे साहित्य: 1 लिटर ताक आपण घेतलेलं आहे, 1 वाटी शेंगदाणे भाजलेले, थोडंसं ओलं खोबरं, अर्धा कांदा, आलं आणि 5-6 पोपटी मिरच्या, अर्धा चमचा हळद, 5-6 काळी मिरी, 1 चमचा जिरा पावडर आणि 1 चमचा धना पावडर. फोडणीसाठी लागणारे साहित्य: राई, जिरं, कढीपत्ता आणि 9-10 लसणाच्या पाकळ्या आणि मीठ. आता मी कढई तापत ठेवलेली आहे आणि मी त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालते आणि याच्यामध्ये आपल्याला खोबरं आणि कांदा 1 मिनिटासाठी परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्याला कच्चा वास येऊ नये. आपल्याला ह्याला जास्त भाजायचं नाहीये, फक्त 1 मिनिटासाठी परतवून घ्यायचंय गॅसवर. आता कांदा आणि खोबरं माझं चांगलं परतून झालेलं आहे, आता मी हे काढून घेते. 1 वाटी शेंगदाणे, मिरच्या सर्व आपण घेतलेल्या, आलं, खोबरं आणि कांदा जे आपण भाजून घेतलेलं, हळद, जिरा पावडर, धने पावडर आणि मिरी, हे सगळं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. हे वाटून घेतलेलं मिश्रण आता मी ताकामध्ये मिक्स करून घेणार आहे. वाटलेलं मिश्रण मी ताकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये एकही गुठळी राहिलेली नाही आहे. आता मी टोपामध्ये 2 पळ्या तेल तापून घेतलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये हिंग घालते, राई, 1 चमचा जिरं, कढीपत्ता आणि लसूण. लसूण आपल्याला थोडीशी ब्राउन करून घ्यायची आहे. लसूण माझी छान अशी ब्राउन झालेली आहे. आता मी ह्याच्यामध्ये ताकाचं जे मिश्रण बनवलंय ते टाकणार आहे. आता कढीला उकळी येईपर्यंत आपल्याला ही कढी हलवत राहायची आहे. ही माझ्या आजीची रेसिपी आहे आणि मी लहानपणापासून आमच्या घरामध्ये ही कढी खाते आहे. ही आमच्या सगळ्यांची फेवरेट आहे. तुम्ही नक्की करून पहा ही रेसिपी आणि मला कमेंट करून सांगा की कशी वाटली. ही खूप युनिक अशी कढी आहे. तुम्ही ताकाची कढी तर नॉर्मली खालीच असाल, पण शेंगदाण्याच्या ताकाची कढी ही तुम्ही पहिल्यांदा बघितली असेल मे बी. कढीला उकळी यायला स्टार्ट झालंय आणि आता इथे मी गॅस स्लो केलेला आहे.
आता यात मी चवीनुसार मीठ घालते। पाव चमचा साखर, साखर टाकल्यामुळे ताकाचा जो आंबटपणा असतो तो थोडा कमी होतो आणि गोड अजिबात होत नाही ही कढी। आणि ही उपवासाची कढी नाही, तुम्ही उपवासाला ही खाऊ नाही शकत। जर तुम्हाला हे जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यात थोडस पाणी घाला। मी ह्याच्यामध्ये अर्धा पेला पाणी घातलेलं आहे। मी अजून 5 मिनिटं ही कढी इथे उकळी देत ठेवणार आहे आणि त्यानंतर मी गॅस बंद करणार आहे। आणि अशा प्रकारे आपली ताकाची शेंगदाण्याची कढी रेडी आहे। जर तुम्हाला ही कढी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला टिक करायला विसरू नका, जेणेकरून माझी नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत येतील।